त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जाणाऱ्या जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनासह चार जनावरांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्र्यंबकेश्वरकडून नाशिकच्या मार्गाने जनावरांची बोलेरो पिकअप गाडी ही जनावरांना डांबून नेत असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनावर पाळत ठेवून बोलेरो पिकअप तसेच या गाडीमध्ये चार जनावर कत्तलीसाठी घेऊन जात असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. पिकअप वाहन क्रमांक MH05R6957 यासह चार जनावर जप्त करण्यात आले. याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीची नंबर प्लेट ही बनावट असल्याची माहितीही मिळते. त्याचबरोबर ही वाहन देखील चोरीची असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी सागर वैष्णव, राहुल बोराडे, श्रीकांत क्षत्रिय, आशिष सिंग सागरवाघ, विजय चव्हाण, दर्शन ठाकूर, कृष्णा मुंडे, सनी निमसे हे उपस्थित होते. सातपूर पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. जय सराम, मी सागरवाघ, निफाड तालुका बजरंग दल संयोजक. आज सकाळी आम्ही निफाड आपलं त्र्यंबकेश्वरहून नाशिकला येत असताना एका गाडीने आम्हाला हॉर्न मारला, जशी पिकअप, तर तिने आम्हाला हॉर्न मारला आणि ओव्हरटेक केलं. ओव्हरटेक केल्यानंतर आम्ही आम्हाला पाठीमागून त्याच्यावरती थोडासा संशय आला. संशय आल्यानंतर आम्ही त्याला चौकशी केली असतात, त्याच्यामध्ये कत्तलीच्या उद्देशाने त्याने चार जनावरं घेऊन चालला होता हे आम्हाला तिथं आढळून आलं. गोवंशे, देशी गोवंशे, आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशी केल्यानंतर हे आढळून आलं की ते कत्तलीच्याच उद्देशाने चालले आहे आणि कालच बैलपोळा झाला आहे आणि आज लगेच या घटना म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. कोरडे, आम्ही त्र्यंबकेश्वरहून नाशिकला येत असताना ही गाडी आम्हाला आढळली. त्याच्यामध्ये देशी गोवंश होते, चार देशी गोवंश होते. तर ड्रायव्हरला विचारपूस केल्यानंतर ड्रायव्हरने असं सांगितलं की ही जनावरं कत्तलीसाठी मी घेऊन चाललो आहे, तर आम्ही वडाळा नाका इथे कत्तलीसाठी घेऊन चाललो आहे. तर आम्ही त्वरित लगेच पोलीस स्टेशनला संपर्क करून ती गाडी आणि ते जनावरं आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि ज्याच्यात असं आढळलं आहे, ऑनलाईन गाडीचा नंबर चेक केल्यानंतर गाडीचा नंबर फेक आहे असं पण आढळलं आहे आम्हाला. त्याच्यामध्ये गाडीचा नंबर मॅक्झिमोचा आहे आणि नंबर हा वेगळा आहे, म्हणजे गाडी चोरीची असल्याची पण शक्यता खूप जास्त आहे या घटनेमध्ये. तुम्ही दिली आता गुन्हा दाखल झालाय? अजून गुन्हा दाखल नाही झालाय, अजून गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. तुम्ही अधिकारी येतात सकाळी 6 वाजेपासून आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे, आतापर्यंत गुन्हा दाखल नाही झालाय. स्टार 24 5 न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.